हरे 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 राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं आयु कामार्थ सिद्धये प्रथमं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या पुत्रार्थी लभते पुत्रम् जपेत गणपति स्तोत्रं संवत्सरेण तु सिद्धिंच अष्टभ्यो ब्राह्मणे व्यच तस्य विद्या सीता रामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। अच्छा पंचायशिवा विशेष विषय नम्रता। सर्व गुणांची लीनता म्हणजे विनय हे भूषण आहे। विद्या विनयेन शोभत। आता त्याच्याकरता काही प्रमाणं दिली आहे। नभो भूषणं भूषां कमलवनं भूषां मधुकरं वचो भूषां सत्यं वरविव भूषां वितरणं मनो भूषां मैत्रीं विमलकुलभूषणां सुरुचितं सदा भूषां सुप्तिं सकल गुण भूषणांच विनयम। आकाशाचं भूषण सूर्यनारायण आहे। कमलवामनाचं भूषण भ्रमर आहे। वाचेचं भूषण सत्य आहे। श्रीमंतांचं भूषण दया आणि दान आहे। मनाचं भूषण सगळ्यांशी मैत्री करणं आहे। चांगल्या कुळाचं भूषण म्हणजे चांगलं वागणं आहे, चांगलं बोलणं आहे। वाणीचं भूषण सत्यता आहे, विनय आहे। विनय सर्व गुणांचं भूषण आहे। विनयशील माणसाला जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याला सुख असतं। म्हणून महाराज म्हणतात जीवाने माणसाशी नम्र असावे, जीवाने देवाशी नम्र असावे, देव नकरी जे काही कारे लीन भावया न पाही। तुकाराम महाराज म्हणतात साधूशी जास्त नम्र असावं, चंचल चित्ताशी ठेवोनिया संताच्या पायी लीन व्हावं। ज्यांचं चित्त अति चंचल आहे
असे लोक देवाकडूनही सुधरत नाही. त्यांनी संतांच्या पायी, संतांचे पायी हा माझा विश्वास आणि कांची असे. पण संत संत पाहिजे हा मोठा फरक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. रामायणामध्ये एक कथा प्रसंग आहे, तुम्हाला माहिती आहे पण याला धरून आहे म्हणून सांगावा लागतोय. सीतेच्या शोधाकरता हनुमान लंकेत गेले. सीतेचा शोध घेण्याकरता गुप्त रूप आणि लघु रूप घ्यावं लागलं, छोट रूप. फिरता फिरता लंकेत हनुमंताला तुळशीचं दर्शन झालं. आता भांगेच्या शेतात तुळशी असं काम झालं ते म्हणून हनुमंताला आश्चर्य वाटलं या घरात प्रवेश करावा, कारण जिथे तुळशी आहे तिथे हरिभक्त असलाच पाहिजे. म्हणून रामाचं भजन चाललेलं होतं, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतानं आपलं मूळ रूप प्रगट करून टाकलं, तिथे सुमोक्ष रूप धरी शिखावा, बारीक रूप धरलं होतं विराट विभीषणाच्या दारावर. हनुमान म्हणाले रावणाच्या राज्यात रामाचं भजन कसं करतात. विभीषण म्हणाले महाराज जे काही असेल ते भजनामुळे तर तुम्ही दिसले मला. जय गोपाल नाही म्हणाले, मला आधी हे सांगा की तुम्ही रावणाच्या राज्यात भजन कसं करतात. तो तुम्हाला करू कसं देतो श्रीराम जयराम. विभीषण म्हणाले बत्ती दाता जशी जीभ राहते तसा मी राहतो. दात हे नेहमी कटाकट कटाकट खडखड खडखड करतात, म्हणजे दादागिरी करतात दात थोडक्यात. म्हणजे जीभ त्यांना मदत करते. दात हे अहंकाराचं प्रतीक आहे, जीभ हे नम्रतेचं प्रतीक आहे. म्हणून दंत कहे जीभ को हम बत्तीस तू अकेली हो माय. आम्ही 32 आहे तू एकटी आहे. पण जीभ म्हणते मी एकटी असली तरी तुम्हाला भारी आहे. फिर एक बार तेडी चलो तो 32 गिर जाय. म्हणजे एखाद्या वेळा आपल्या जीभेनं जर आपण काही अपशब्द बोललो एखाद्या मोठ्या माणसाला तो दातात तोंडात मारले म्हणजे दात गेले तसं आहे. देवानं आईच्या उदरात सगळे अवयव दिले पण दात मात्र बाहेर आल्यावर दिले. कारण काय तर म्हणे याने दाताने आईला सुद्धा कुरतडलं असतं असा माणूस कृतज्ञ आहे. गंमत आहे, बाहेर आल्यावर दिलेले. जीभ ही जन्माबरोबर येते मरेपर्यंत राहते. दात मागून येतात आणि लवकर जातात. देवानं विचार केला जीवाला जर दात आत निर्माण केले तर आईच्या उदरामध्ये हा आतडे कुरतडल्याशिवाय राहणार नाही. जसे लबाड मुलं नेहमी पैशाकरता आईला कुरतडतच राहतात, देणं देणं देणं, अर्धी पेन्शन देणं, बांगड्या देणं, ट्रॅक्टर घेणं, हे पुरतडतच राहतं ते. आणि आईने कधी मागून घेतलं तर ट्रॅक्टरवरचं नाव पुसून टाकतं ते. आईचा आशीर्वाद असं लिहिलेला असतं आधी. आईने कधी बांगड्या मागून घेतल्या परत आशीर्वाद पुसला. असं आहे लोक. म्हणून हनुमंत म्हणाले आम्ही अहंकार रूपी दात राक्षस पाडणार आहोत. आता हे तुमच्या लंकेमध्ये जे सगळे अहंकार रूपी दात आहे जिवेचे राज्य आणणार आहोत. सगळ्या राक्षसांना मारून हनुमंताने विभीषणाला राज्य प्रदान करायला लावलं आहे. याचा अर्थ असा आहे
कि हनुमंत राय नम्र तर होते पण हनुमंताला विभीषण नम्र मिळाले म्हणून दोन्ही चिरंजीव झाले. हनुमानस्य विभीषण कृपा परशुरामस्य सप्तैते चिरजीविना. म्हणून ते म्हणतात आता संपत्ती सत्ता याच्याने आणि अज्ञान याच्याने नम्रता राहत नाही. जशी जशी संपत्ती येते तसं तसं माणूस नम्रता विसरतो. जशी जशी सत्ता येते जसा जसा अधिकार प्राप्त होतो तसा मनुष्य नम्रता विसरतो. आणि म्हणून म्हणतात मग हे नम्रता कायम टिकण्याकरता काय झालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तर नम्रता टिकण्याकरता सत्संग आणि संतांचा संग ह्या दोन गोष्टी सोडायच्याच नाही. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. सज्जन संगे देई चित्तम. आपण मन आणि चित्त हे संतांच्या संगतीत लावलं म्हणजे नम्रता आपोआप येते. बरेच लोक विद्वान असतात पण नम्रतेची उणीव असते. याच्याकरता एक उदाहरण दिलं आहे उपनिषदामध्ये. एकदा गंगेमध्ये काय तर स्नान करण्याकरता एक श्रीमंत शेठ गंगेमध्ये गेले. आता या लोकांना काय वाटतं आपण आंघोळ करू किंवा आपण असं तेव्हा कोणी समोर नको. दर्शन घेताना सुद्धा आपलं सेपरेट दर्शन झालं पाहिजे मागच्या दरवाज्याने. पंढरपूरला बंदोबस्ताचे पोलीस आणि एस टीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना सवलतीचं दर्शन असतं तरी येतात नाही. पाहिलं एकदा. कारण काय संताचा सहवास आणि आई वडिलांचा आशीर्वाद नसतो त्यामुळे तो पांडुरंग आत येऊ देत नाही. दोघांनाही अगदी ते मनात आणतील तर दोनदा जातील दिवसभरात त्यांना कोणी अडवत नाही पण ते जातच नाही. सोय आहे पंढरपुरामध्ये. एस टी ड्रायव्हर आणि पोलीस यांना बरोबर सोडलं जात का की हे जगाचं समाजाचं काम करतात म्हणून यांना सोय. पण भाग्य नसल्यामुळे ते जात नाही. असं दुसरं कुठे नाही. तिरुपतीला पण नाही असं फक्त पंढरपुरात आहे. म्हणून ते म्हणतात एक श्रीमंत शेठ गंगेमध्ये स्नानाला गेला तेवढ्या वेळामध्ये एक मोठे महात्मा गंगेमध्ये स्नान करीत अत्यंत शुद्ध महात्मा की ज्यांना परकायेमध्ये प्रवेश करता येत होता. त्यांनी शेठला पाहिलं. राम राम शेठ संतांनी किंवा हा अतिश ताठा आहे आहे चांगला गंगेच्या काठावर राहतो याचा उद्धार व्हावा म्हणून राम राम शब्द याने गंगेत जर म्हटला लक्ष द्या तर याच्या अंगी नम्रता येईल एवढ्याकरता या शेठने याच्यावर कृपा केली. आणि कृपा केल्यावर त्याच्याजवळ
पुनः एक शब्द उच्चारला राम राम शेठ। नगर शेठने ते ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं। श्रीमंत माणसांना साधू संतांची भीती वाटते, कारण हे काही मागतील। काही लोक कोणी कीर्तनकार प्रवचनकार पुढच्या गल्ली झाले ते मागच्या गल्लीतून निघून जाता, आणि याला जायचो ना कणस मागायला शेतामध्ये, ज्या शेतकऱ्याला द्यायचे ना असं तू गाड्या खाली झोपून जाय, बहु नाही शेतात। ते कुंभार लोक भले कठीण असतात, ते कुंभार ब्राह्मण आणि ठाकूर हे लोक शेतात मागायला जायचे, बाकी त्यांच्या घरी आहे। ठाकूर कवित म्हणायचा, ब्राह्मण मंत्र म्हणायचा शेतामध्ये, आणि कुंभार तर मडके दे, त्यामुळे त्याचा तर हक्कच होता। तो काही हालेन आमचा सदाभाऊ, आम्ही लोक निघून जाऊ, त्याला द्यायचं नाही मग कशाला पाहिजे। त्यावेळेस त्याला भीती वाटायची। काही काही श्रीमंत लोकांना मुलांची सुद्धा भीती वाटते की आता काही मागतील, काही इतके कंजूस असतं काही लोक। पत्नीची भीती वाटते, कारण इथे मागेलच घे, आता दिवाळी आली आहे, मग भानगड करून घेतो बोलतच नाही 8 दिवस, म्हणजे काटूकच मोडून टाकतो। म्हणून आणि सगळ्यात भीती वाटते त्यांना गुंडांची, की कोणी आपल्याला लुटून घेईल। महात्म्याचा स्वभाव सरळ होता, त्यांनी विचार केलं शेठजीला ऐकू गेलं नसेल, म्हणून जवळ जाऊन नमस्कार करून, शेठजी नमस्कार राम राम। शेठजीने परत दुर्लक्ष केलं, अगदी जवळ गेले आणि महात्म्यानं परत राम राम ठोकला। राम राम ठोकल्याबरोबर शेठजी भडकले, म्हणाले बाजूला हो, महात्म्यांना काहीतरी मागायचं असतं म्हणून गंगे स्नान करताना सुद्धा त्रास देतात। म्हणजे महाराज शेठजी मला काही मागायचं नाही आहे, तुम्ही फक्त राम राम म्हणावं एवढीच माझी अपेक्षा होती। नगर शेठने धिक्कार केलं संताप, महात्म्यानं विचार केला याला धडा शिकवला पाहिजे। नगर शेठच्या अगोदर नगर शेठचं रूप घरून त्यांच्या घरात चाललं गेले। हा मुळकरच राहिला, सावडलाव अमुकलाव ढमुकलाव, तेवर महात्माने आपलं परकाया प्रवेश केला। नौकराला म्हणे अरे लफंग माणूस माझं रूप घेऊन नदीवर बसला होता, मी मध्ये जातो त्याला येऊ देऊ नको असं नौकराला सांगून टाकलं। आता नौकराला वाटलं की बस शेठच आहे, आत गेले। मुलांना म्हणे कुणीतरी एक माझ्यासारखं रूप घेऊन आला आहे, त्याला घरात घेऊ नका। बायकोला म्हणे त्याच्या बायकोला म्हणे माझ्यासारखं रूप घेऊन आलं, मी आता देवपूजा करतो आणि कोणी आलं तर सांगू नका। महात्मा दे देव घरात बसून गेले। शेठजीचं स्नान आटवलं, साबण लावणं झाला, सगळं राम राम काही म्हणायचं नव्हतं। म्हणून आले शेठजी, नौकराने सांगितलं धोत्राचा पिळा हातामध्ये, आत यायला लागला। मागे सर का हर म्हण का रे तू माझा नौकर, तुम्ही डुप्लिकेट आहे हो, खरे तर मध्ये बदले म्हणे तो मध्ये बदले। पोरांना हाक मांडलं, राम आणि श्याम नाव होतं त्यांचं, दैवगाने नाव चांगलं ठरलं होतं। अरे राम श्याम, अरे मला हा नौकर मध्ये घेत नाही म्हणे बाबा, तुम्ही मध्ये आमचे बाबा आहे, तुम्ही डुप्लिकेट आहे त्या तिकडे। पत्नीला आरळ मारली, जातो का नाही कोटारड्या, माझे पती घरामध्ये पूजा करताय आणि तू म्हणतो की मी तुझा पती आहे, येऊ बाहेर काढू चप्पल। कि मग पा, संताला नम्रताचा धडा शिकवायचा आहे। गोष्ट उपनिषदात्मक असली तरी तिचा अर्थबोध काय करायचा, हे काही बिघडतं का? आईने म्हटलं देवाला नमस्कार कर, करून घ्यायचं। आपल्याला नाही जोपर्यंत भावना होत तोपर्यंत ते कर, पण तू बावळट आहे आई असं नाही म्हणे।
कारण काही गोष्टी केल्यात पाहिजे. म्हणून ते म्हणतात तेव्हा नव याने विचार केला की अरे आता आपलं सगळं गाडं बिघडलेलं आहे, म्हणून नगरशेठ राजाकडे ताबडतोब गेला आणि राजाला सांगितलं माझ्या घरात कोणीतरी वेडा माझं रूप घेऊन बसला आहे. हुशार होते शेठ लोक, म्हणजे राजाशी बोलायचं म्हणजे काय, तर तुम्ही त्या वेड्याला बाहेर काढा आणि मला माझ्या घरात पाठवा. राजाने विचार केला असं कसं काय माणूस रूप घेईल, पण मग आता नगरशेठ आहे. काही काही वेळा मोठ्या लोकांच्या खोट्या गोष्टीसुद्धा खऱ्या भासवून घ्याव्या लागतात. भासत नाहीत कोणालाही, पण भाऊ मग तुम्ही म्हणता ते खरं. पण त्यामुळे शेठची अवस्था पाहून राजाही घाबरला की घाबरलेला दिसतोय, म्हणजे काहीतरी आहे. महाराज मला न्याय द्या, माझं घर मला द्या, तुमच्याकडून न्याय मिळणार तर कोणाकडून मिळेल. म्हणून राजाने प्रधानाला बोललं, प्रधान काय करायचं रे, म्हणजे काय घे महाराज, याच्या आपला शिपाई पाठवून तो तिकडचा जो कोण आहे डुप्लिकेट त्याला इथे बोलवायचं, सोपी गोष्ट आहे. आणि बोलवलं तर दोन्ही सारखे दिसायचे, प्रधान गेला चक्रात पडून. निर्णय करता येईल ना, हा खरा का तो खरा. आता महात्म्याचं तेज आणि शेठचं तेज यामध्ये पडला फरक. महात्माच खरा पती वाटायचा, शेठ वाटायचा हा वाटायचं नाही. ते जे पुण्य महात्मा भाषा नम्र हे उद्धट नाही, राजेसाहेब मी खरा आहे हे म्हणे, म्हणजे तुम्ही तपासून पा खरा आहे. प्रधानाने डोकं झालं, राजेसाहेब यांच्या घरी माणूस पाठवा आणि यांची हिशोबाची वही बोलवा, जो हिशोब खरा सांगेल लिहिलेला तो खरा. महात्मा हसले, हिशोबाची वही आली. हा शेठ काय म्हणतो, मी आधी सांगत त्या खोट्याला विचारा, म्हणजे त्याला वाटलं सापडत आहे. महात्म्याने तो हिशोब वाचला. कसा वाचला बघा, नौकरांचा खर्च 20,000, बागेचा खर्च 10,000, जमिनीचा खर्च 50,000, सगळं उत्तर ऐकून नगरशेठ म्हणाला माझ्या घराची माहिती माझ्यापेक्षा याला जास्त दिसते. तोच म्हणाला, कारण इतकं शेठचंही पाठ नव्हतं. मोठे लोक मुनीमला सांगतात, स्वतःच्या डोक्यात काहीच नसतं. आता तुम्ही सुद्धा मोबाईलला सांगतात, तुमच्या डोक्यात काहीच नसतं. म्हणून राजानं खरोखर कोण खरं आणि कोण खोटं निर्णय होईना, पण न्याय त्या द्यावा लागेल. त्यावेळेस शेठने त्या तेजपुंज शेठला नमस्कार केला, मला क्षमा करा, त्याला क्षमा करू म्हणून मी माझं घर असून तुला क्षमा करू, मला घरात कोणीच घेत नाही आहे. शेवटी महात्म्याने सांगितलं नाही, हा राजाकडून निघाला आणि उद्या सकाळी 6 वाजता आपण गंगेत आता जीव देऊन टाकावा, कारण माणूस वैतागला म्हणजे दुसरा उपाय नसतो त्याला. महात्मा भजन करत राहिले त्या घरी, आज आपल्यावर संकट आलं होतं, डुप्लिकेट येणार पोरांना म्हणे झोपा, बाईला म्हणे तू झोप, आपलं संकट टळलं. महात्माला काय, बाहेर बसले नौकराल म्हणे तूही झोप, आजचा पा आरामाज. राम 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 राम. पोरं उठले, बाबाकडे वेडे होऊन जातील, नुसतं राम राम करतील. बाई म्हणे काय आपलं राम नशीब फुटलं, ते काय राम राम करताय, कारण माणसाने जास्ती रामनाम घेतलं तरी बायांना वाईट वाटतं. चकुरी चालले गेले तर इतकं सोपं आहे का चाललं जाणं, इतकं सोपं आहे. महात्मा सकाळी 6 वाजता आपले गंगेवर गेले, नौकर झोपलेला सगळे झोपलेले,
यानी बस बात मैंने पकड़ ला जाना शेठ राम राम मंडा हाँ तुम्हें मैं श्रीमंतान गर्वाने अभिमान के लेला होता कई कई संत वटनी वर अभिमान बोलते मनु संतान से प्रकार है दयाघन जे है ना ते कोणी वटणीवर येव न येव तिकडे लक्ष देत नाही अनुसंधान फक्त भगवंताचे ठेवतात पण काही महात्मे परोपकारी असतात की जीवाचा उद्धार करावा ही त्यांची तळमळ असते आणि काही महात्मे जगात उपदेश करतच राहतात सांगत राहतात तो ऐकेल त्याचं फल न ऐकेल त्याचं असे महात्म्या लोकांचे फरक असतात नगरशेठ ने साधूचा अपमान केल्यामुळं मी यापुढे तुमची सेवा करेल म्हणे माझी नाही माझी तर करशीलच तू आता कारण तुला मी चटका दिलाय जो चटका देतो त्याची सेवा तर कोणी करतो तू महात्मा लोकांना शरण जा आणि हे लक्षात ठेव की हे सगळं तुझं वैभव आहे हे तुला पूर्वपुण्याईने मिळालेलं आहे याचा गर्व करून विनाकारण कोणाचा अपमान करू नको आणि अंगी नम्रता बाण जर नम्रता बाणशील गंगेच्या काठावर राहतो भगवंताने सगळं दिलेलं आहे तरी तुझी वृत्ती ही राक्षसी झाली त्यामुळं तुझ्या अंगामध्ये द्वेष निर्माण झाला काय होतं जसं जसं मनुष्याला सगळं अनुकूल होतं तसं तसं तो दुसऱ्याला कमी लेखतो पाहत मी काही लोकांची मुलं चांगले असतात घर होऊन जातो सगळं लग्नाकडे पाहत नाही ते लग्नात गेले तरी कोणाशी बोलत नाही ते म्हणतात माझ्या घरी सर्वण मला मोठा नाही नाही हे प्रारब्धाचा खेळ आहे केव्हा केव्हा उलटं होतं मग तो म्हणतो हा दरवाजा चांगला नाही ही खिडकी चांगली नाही हे बेलाचं झाड आहे ना आपल्या दारापुढे म्हणून असं होतं चाललं मग ते झाड तोडलं कोणी म्हणतो देवळाची सावली पडते घरावर म्हणून हे असे कारण शोधत नाही काही वेळेला काळ असतो अनुकूल काळ आणि प्रतिकूल काळ दोन काळ आहेत त्याला काही लोकांना आधी जीवनामध्ये प्रतिकूल काल असतो आणि उत्तरांमध्ये अनुकूल काल येतो काही लोकांना आधी अनुकूल काल असतो आणि नंतर प्रतिकूल काल असतो आणि काही लोकांना काळाची काही गोष्टच नसते ते आपल्या लहरीप्रमाणे वागतात आणि शेवटी पिशाच योनीत जातात म्हणून ते म्हणतात ज्ञानोबारायांनी द्वेषाची व्याख्या केलेली आहे आणि इच्छिले सांगडे इंद्रिये आमिषे न जोडे ऐसे जो डाव पाडे तो चिद्वेषू आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणं अशी अवस्था घडून आली की मनुष्याच्या वृत्तीला द्वेष निर्माण होऊन जातो आपल्या इंद्रियांप्रमाणे जसं एखादा शेजारी आहे त्याच्या जागेमध्ये लिंबाचं झाड आहे किंवा आंब्याचं झाड आहे खूप आंब्याचं झाड डवळलं आहे लिंबाचं झाड डवळलं आहे इकडं तर काय म्हणतो काही कधी शेजाऱ्या पाजाला देत नाही ते झाडचं झाड जळून जावं काही गरज आहे याला चार म्हणून माणसाने काय करावं आपल्या दारापुढे काही असलं ना आडोशी पडोशी सडोशी आधी जसे उतरवले तसे त्यांच्याकडे पाठवून द्या नाही तर ते मग झाड जळून जावं झाड जळून जावं असंच म्हणत राहतं हो साधा कडीपत्ता आहे ना काय हरकत आहे रोज दोन डक्ष इकडे देऊन द्या दोन डक्ष तिकडे काय लोक म्हणतात नाही ना 50 रुपये भेटणार बाजारात तोडले की दोन दोन डक्ष देऊन टाकावे ना कारण नजर येणारच भावना निर्माण होणारच
कारण द्वेषाला स्वार्थ वृत्ती उत्पन्न करते. दुसरी ओवी दिली आहे माऊलीने, आणि परिसला अभिलाषु अपूर्ण हो यतो चिद्वेषु एव काम क्रोधा अधिको पुरुषार्थ नाही. हे जे आठ आहे हे आठ जण एकमेकावर जळत असतात. कशाप्रमाणे? ब्राह्मणो गणिका सारो कुक्कुटा तेशी कुटुनटान मंत्री याचका. ज्योतिषी स्त्रिया कुत्रे कोंबडे नट मंत्री आणि भिकारी हे आठ जण एकमेकांवर द्वेष करत असत. एक कदा कोंबड्याला दुसरा कोंबडा दिसला की करायला लागून जातो, कुत्रा दिसला की भू 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 करायला लागलो, एका बाईला दुसरी बाई ही बाई चांगली काय चांगली आहे ती कोणत्या गावची आहे तुम्हाला माहिती आहे का? लबाडगाव. म्हणजे ती बाई खरंच चांगली असते पण ती बाई म्हणते लबाडगावची आहे. त्याचं कारण आहे हे एकमेकांवर. मराठीमध्ये सांगितलेलं आहे, दोन कुत्रे एकत्र आल्यावर भांडतात, दोन शास्त्री एकत्र आल्यावर भांडतात, दोन स्त्रिया एकत्र आल्यावर भांडतात, दोन बुवा एकमेकावर भांडतात. कुरपतीच शोधून काढत होते. कुरपती म्हणून द्वेष निर्माण व्हायला, म्हणून एक करावं साधं राहावं, जास्त वैभव दाखवू नये. दाखवलं ना की वैरत्व निर्माण होते. वैरत्व निर्माण म्हणून आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये सगळ्या गोष्टी साध्या सांगितल्या आहेत. मृदुंगावर साधं पांढरू वस्त्र टाकायला झालेलं होतं, हे वेल्वेटचं केलं पाहिजे असं तो म्हणतो, पेटीवर आमूक पाहिजे ते झालं. लवाड लोक येतात देतात आणि करतात असं आहे. ते हातोडी नाही नाही स्टीलची द्या, पितळी द्या, मारून देतो कोणी असं आहे ते. हे पकवाजे म्हणते भारी असतं बरं, त्यांचं कुठे कुरपत काढली की तिथे तर ठेवली होती आणि तोच मोडून टाकतो तुला. पंढरपुरामध्ये एक दुकान आहे जुने आतड्या मिळण्याचं, त्यात विकलं जातं आणि त्यात परत आणावं लागतं. कारण काय करतील ते फळावर सांगता येत नाही. म्हणून ते म्हणता पतंगनावडे ज्योती खाद्यो भानुची खंती का टिवटे आपती वैर केले. दिव्यावर झडप घालणारा पतंग या दिवा आवडत नाही, काजव्याला सूर्य आवडत नाही, आणि टिवटिवीला समुद्र आवडत नाही. ती पाणी दिसलं की ओरडतेच. आता मात्र आज रात्र आहे ना, पाणी पडलंय थोडंसं, 11-11:30 बरोबर अशी टिवटी ओरडेल. लोक म्हणतील काहीतरी वाईट आहे बरं, तिला पाणी नाही आवडत. कोणी म्हणतो ती खडक असते नदीवर आपल्या नावाने, काही तसं काही नसतं. पण ते भ्रम निर्माण करून दिलं. नदीच्या काठावर तुम्ही गेले ते पक्षी ओरडत असत, ते त्यांचं काम करतात. गाढवाला माणूस कधी वाईट वाटत नाही, पण माणसाला गाढव अरे काय अपशकून चाललं. त्या पंढरपुरामध्ये सगळे गाढवच जाते, वडर लोकांचं वैभव आहे तिथे, त्यामुळे त्यांची वाहन आहे ते कुठेही फिरतं पंढरपुरामध्ये असं आहे. तिथे कसं काय असू पांडुरंगाच्या रावळापुढे काय सगळे सारखेच आहे. म्हणून आणखीन दोघांचं पटत नाही असं माऊली सांगते. शीतळ जळाचे भेटी ताला तेली अंगी उठी चंद्रू देखता जळपोटी कोल्हा ओरडत असे. तापलेल्या तेलाला थंड पाणी भेटलं की थंड नदीने आवाज येतो. त्याप्रमाणे
काही लोकांचं वैभव पाहिलं की काही लोकांना संताप येतो आणि चंद्राला पाहून कोळा मनात जळतो. त्याप्रमाणे जगामध्ये सौती मच्छर हा वाढत जातो. म्हणून आपल्या घराची बढाई करणं म्हणजे लढाई निर्माण करून येणं. कोणी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं घर आमच्या घरी फार शिस्त आहे बरं, आमच्या घरासारखं घर नाही. तो म्हणतं काय घर नाही, परवा तर तुमच्या घरी भांगडी झालेल्या होत्या का. म्हणून विनाकारण आपल्या घराच्या जास्त बढायासुद्धा करू नये, कारण बढाया केल्या की लढाया होतात. म्हणून ते म्हणतात या स्वरूपाने पै जीवा कसवी उतरी ते दासी की गोष्टी झाली सेची वेची मावली वन्ही. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्याय म्हणजे म्हणतात अंधाचे पुत्र अंध एवढं बोलून गेले म्हणे द्रौपदी. त्या दुर्योधनानं सगळं माहिती होतं ना मूर्ख आहे. मग आता त्याला असं बोललं अंधाचे पुत्र अंध बरोबर तो म्हणे मी वाटोळं केल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून दिराशी बोलताना भाऊजाईने सांभाळून बोलावं बस. नाही तर काय नंदेशी सांभाळून बोलावं तर काय चुकली लावून देतील भरोसा नसतो. बरं गुलाबाईमध्ये गाणे तसेच शिकवले जातात. दादा तुझी बायको चोरटी करंटी हे तसंच शिकवलेलं असते त्यांनी. त्या नवीन आलेल्या मुलीवर असं वाचच ठेवतं ते काय काय नाही काय काय नाही. आता ती नवीन आलेली असते 10-15 दिवस उशिरात उठली तोऱ्यातच चालते. आता तिला नवीन सगळे नवीन आहे तिला ते सांभाळून राहावं लागतं. त्यामुळे आली पोरं काय करतात लग्न झालं की दुसऱ्या दिवशी चालले जातात काश्मीरला तर 15 दिवसानं येतात म्हणजे थंड होऊन जातं तोपर्यंत. पूर्वी अशी पद्धत होती नवरीला नवरदेवाला गावामध्ये रोज कोणी जेवायला बोलवत असत. त्याचं कारण काय होतं सहवास घडत होता. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर सहवास घडायचा आणि सहवासामधून ज्ञान व्हायचं. व्यवहारिक ज्ञान जे आहे संसारिक ज्ञान जे आहे ते सहवासातून येतं. पण तुम्ही एखादी बाई असते घर स्वच्छ ठेवते भांडेकुंडे वगैरे होते लोक तिच्याकडे तिला जमतं आपणही करावं म्हणजे त्या सहवासाने काही काय म्हणतात तिला काही काम नाही ना काय करीन ते असे लोक असतात. असेही लोक असतातच. पण काही लोक सहवासात गेले की स्वतः वेगवेगळं करायला लागून जातात. आता कसं झालं आहे मोबाईलनं सगळे मागवता येतं काय करायचं म्हणून सगळे आळशी होऊन गेले. 32 वर्षी गुडघे दुखायला लागून गेले त्यांचे. 32 वर्षी गुडघे दुखत आहे कारण काही करायला लागलो ना. मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी रस्त्याने फिरायला यावं तर त्या दुधाच्या पिशव्या टांगून ठेवतात ते बाहेर की तो दूधवाला त्याच्यात पिशवी टांगून देतो आणि उन्हाळ्याचं ते कुत्रपित्र जातं त्या पिशवीला थंडगार असं चाटतं. दुसऱ्या दिवशी आपण जाताना म्हणा तुम्ही ती पिशवीवरती टांगा नाही नाही त्या पिशवी असते दादा काही काही होत नाही त्याचं तुम्ही जा म्हणजे इतक्या आळशी येते. अक्षरशः खालून कुत्रा तर ते गारगार लागतं त्याला तो बिचारा चाटतो त्याला काय. पण यांना त्यावेळेस उठून पिशवीमध्ये यायची तयारी नाही कारण आळसच आहे. एकाने टांगली सगळ्यांनी टांगली मध्ये प्रत्येकाच्या दारापुढे लाल बाटली दिसायची पाण्याची. हे जगून म्हटलं का रे ह्या लाल बाटल्या काय म्हणजे कुत्र येत नाही माहिती. ते कुत्र्याला काय काय होणार आहे त्या लाल बाटलीने. पण कोणीतरी काढली बातमी चालली आता बंद होऊन गेले आता निकट टाकत कोणतं काही सांगते. म्हणून ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनुष्य अशामुळं काय करतो मच्छर हा वाढवतो आणि मच्छरामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख वाढत जातं वैरभाव
वाढत जातो, क्रोध वाढतो. मच्छराचा ठाव शरीरी नसावा, लाभे वीण जीव दुःख देतो. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं कोणाचाही द्वेष करू नये, कारण कोणत्याही जीवाचा मच्छर न घडो देवा. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भक्तांच्या अंतःकरणात मात्र द्वेष अजिबात नसतो. म्हणून भगवान 12व्या अध्यायामध्ये भक्तांच्या कष्टामध्ये 29 लक्षणं सांगतात, की या 29 लक्षणामुळे भक्त हा सर्वभूताचे ठाई, द्वेष नेण्याची काही आपपरू नाही, चैतन्य जैसा. 12वा अध्याय 144वी ओळी. आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजी गेला, म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा. 12वा अध्याय 189वी ओळी. जो स्वतः विश्व झाला आहे तो कोणाचा द्वेष करणार? जीभ दाताने चावली, कोणी बत्तीशी तोडली का? नाही. म्हणून एकमेकाचा द्वेष केल्यानं द्वेष वाढतो आणि वेळही नाश पावतो. द्वेषाने काय होतो? आपला वेळही नाश पावतो आणि काळही वाईट जातो. म्हणून एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा व सात्यकी हस्तिनापुरातून द्वारकेला जात होते. वाटेत जंगल लागलं, सकाळी जायचं ठरलं, शिदोरी घेतली होती प्रत्येकाने, 3-3 तास जागायचं ठरलं. दोघांनी झोपायचं, एकाने पहारा द्यायचा. सात्यकी म्हणाला, मी लहान आहे, प्रथम मी 9 ते 12 जागतो. बळीराम दादा आणि श्रीकृष्ण झोपले. जंगलात एक राक्षस आला, तो सात्यकीला म्हणाला, माझ्याशी मैत्री कर, मी दोघांना खाऊन टाकतो. सात्यकी म्हणाला, माझं रक्षण करीत आहे. दोघांचे एका बाजूस युद्ध सुरू झालं, पण राक्षसाचा गुण तो सोडत नाही. मारल्यानंतर तो सात्यकीने बराच मार खाल्ला. 3 तास संपले, हा राक्षस आपला काही आठवत नाही समजून सात्यकीनं दादाला उठवलं. तो स्वतः झोपला, दादाने नांगर फिरवलं आणि थोड्याच वेळात राक्षसाला इतका मारला, इतका मारला की मरोस्तर मारला. सात्यकीने काय केलं? 3 तास त्याच्याशी झोप घेतली. हुशार होता की झोप तर मोडायची नाही, आपलं काम तर करायचं आहे. त्याप्रमाणे मनुष्यानं स्वरूपस्थिती ओळखली पाहिजे. भगवंताने शेकोटी केली, भगवंताची उठायची वेळ आली, भगवंताने काहीच केलं नाही, शेकोटी केली. शेकोटी केल्यावर राक्षस पळून गेला. अग्नी काय करतो? अरण्यामध्ये अग्नी का ठेवायचा आहे? अग्नीमुळे भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी वेताल आणि दृष्ट हे पळून जातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की द्वेष नावाचा राक्षस हा जगात सगळ्यांशी भांडत असतो. राक्षसाचं प्रतीक का दाखवलं आहे? तर द्वेष. माणसाच्या शरीरामध्ये द्वेष निर्माण झाला की त्याची राक्षसी वृत्ती झाली. काही बाया येतात ना, महाराज हे संतापले म्हणजे असे राक्षसासारखे ओरडता. म्हणजे तो माणूस चांगला असतो, पण त्याच्या मनात तो द्वेष येतो, वैर येतो, क्रोध येतो. काही लोक जात खाता, स्वतःच्या तोंडाला मारून घेता, मी मेल्यावर चांगलं जेवा असं बोलतं घरामध्ये. आता असं कधी होईल का? ही राक्षसी वृत्ती आहे. हे जर काही चांगले शब्द उच्चारतील तर यांना अशा सवयी लागणार नाही. म्हणून श्वापदे निरापराधे पारधी तुकामणे छळ करती संतापीडती चांडाळ. स्वापद अन्ना पारधी लोक त्रास देतात आणि संतांना खळ लोक त्रास देतात, कारण त्यांच्या अंगी तसा मच्छरत्व असतं. म्हणून कोणी आंब्याची स्तुती करतो, पण आंब्याची निंदा कोणी करतं का? नाही. खरं आंबा आंबाच आहे. हा ज्याला खायचा नसेल तो म्हणेल चांगला नाही वगैरे वगैरे, ठीक आहे. म्हणून स्वरूपस्थिती लक्षात आली पाहिजे. जोपर्यंत स्वरूपस्थिती लक्षात येत नाही तोपर्यंत
मनुष्याच्या मनामध्ये द्वेष हा कायम राहतो आणि जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होऊन जातं तेव्हा द्वेष नष्ट होतो. पण स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता काय केलं पाहिजे तर सत्संग केला पाहिजे आणि संतांचा सहवास केला पाहिजे. उद्याचा विषय आहे आयुष्य, आपल्या मुद्द्याचं विषय आहे. माऊली 16व्या अध्यायामध्ये आयुष्याबद्दल लिहिते. परिधाता याही पाया पडता न उठे गतू पंडू सुता तैसा न उपजे उपद्रिता क्रोधमार्गी. मनुष्याच्या शरीरामध्ये हा क्रोध जो आहे तो आयुष्याला निर्बल करतो. क्रोधामुळे मनुष्य कसा होतो निर्बल. शेवटी त्याचे इंद्रिय जी आहे त्या इंद्रियामध्ये आयुर्बलम तेजम यशम कीर्ती क्रोधाने नष्ट होते. क्रोधाने आयुर्बलम यशम कीर्ती नाही हो त्यांना बोलू नका ते संतापे बाबा बिघडले की काही करता झाले आपकीर्ती झाली. त्याच्या शरीरातलं सगळं बल कमी होतं म्हणून क्रोध हा शरीराला जाळतो आणि क्रोधाने आयुष्याचा नाश होतो. उद्या पाहू. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरे.